आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रोहिणीका वानखडे, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगर शहरात सिंधी भाषिक असल्याने शिवसेनेच्या नेत्याने या शहराकडे दुर्लक्ष केले. शिवसेनेने भाजप या मित्र पक्षाच्या साथीने या शहरावर राज्य केले. मात्र भाजपशीच मतभेद झाल्याने शिवसेनेने या सिंधी मतदारांना गोंजारण्यासाठी उल्हासनगरचा ताज असलेला गोल मैदान येथे हे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येणार आहेत. हे कार्यालय समाज उपयोगी नसून सिंधी मतांवर डोळा ठेवून उभारले असल्याची चर्चा सिंधी भाषिकांमध्ये आहे. उल्हासनगर शहराला शिवसेनेने आत्तापर्यंत 6 महापौर दिले आहेत. यशस्विनी लव नाईक, गणेश चौधरी, लीलाबाई आशान, राजश्री चौधरी, अपेक्षा पाटील, विद्याताई निर्मळे यांनी महापौर पदाची खुर्ची सांभाळली, पण त्यांना सिंधी समाजाशी नाळ बांधता आली नाही. काही वर्षापूर्वी शिवसेनेने सिंधी सेनाही काढली, मात्र तिलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी भाजपाने मतं मागितली होती, मात्र यंदा शिवसेना एकला चलोचा मंत्र चघळत आहे. म्हणून शिवसेनेच्या खासदारांनाही यंदाच्या निवडणुकीत सिंधी मतं मिळावीत यासाठी मोर्चा बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कॅम्प 4 हा शिवसेनेचा गड आहे. असे असताना तब्बल 4 करोडपेक्षा अधिक किमतीच्या वास्तूमध्ये गोल मैदान परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यालय थाटण्यास घेतले आहे. या कार्यालयात शीतयंत्रणेसह मीटिंग रूम, संगणक आदी सुविधा आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थित राहावे यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खासदार साहेब उल्हासनगर शहरामध्ये हे कार्यालयाचं ओपनिंग करत आहेत. आजपर्यंत जेव्हा जेव्हा खासदार साहेबांनी प्रोग्राम केले, डोंबिवलीला केले, कल्याणला केले, इव्हन अंबरनाथ केले, आजपर्यंत लाखो करोड रुपये खर्च करून हे सगळे इव्हेंट केले, तेव्हा त्यांना उल्हासनगर आठवलं नाही. फक्त आता येणारा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे परत जनतेची दिशाभूल करत आहेत. आजपर्यंत उल्हासनगरच्या जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलं, तेव्हा त्यांना कधी ह्या 4 वर्षामध्ये उल्हासनगरची जनता आठवली नाही. फक्त येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त हे कार्यालयाचं ओपनिंग करत आहेत. आजपर्यंत किती फंड या लोकांनी उल्हासनगर शहरामध्ये वापरला? उदाहरणार्थ उल्हासनगर रेल्वे स्टेशनला सरकताजींना खासदार साहेबांनी उद्घाटन केलं, 2 दिवस चालतो तर 1 महिना बंद असतो, त्याला कोण बघायला जात नाही. म्हणजे असे फक्त तुम्ही तुमच्या अहवालामध्ये देतील की मी उल्हासनगरमध्ये कामं केली, पण अस्तित्वात आहेत का कामं? पण आता हे कार्यालय ओपन करून आता तरी उल्हासनगर जनतेला न्याय देणारात का? आताही उल्हासनगर जनतेची फसवणूक करणारात तुम्ही? प्रकाश परांजपे, त्याच्यानंतर आनंद परांजपे आणि आता श्रीकांत शिंदे, असे गेल्या 25 ते 30 वर्षापासून ह्या मतदारसंघावरती शिवसेनेची पकड आहे. आणि यंदाच का वाटलं शिवसेनेला की इथं कार्यालयाची गरज आहे उल्हासनगर? खरं म्हटलं तर आपण केलेला प्रश्न हा बरोबर आहे, परंतु सन्माननीय प्रकाशजी परांजपे यांचा कार्याचा आढावा जर का घेतला तर त्यावेळी मतदारसंघाची मतदार जो मतदार होता तो नवी मुंबईपासून, मीरा भाईंदरपासून उल्हासनगर अंबरनाथपर्यंत होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कार्यालय उभारणं शक्य नव्हतं, म्हणून सेंट्रल प्लेस त्यांनी ठाण्याला आपलं कार्यालय ठेवलं होतं. ते त्या ठिकाणी जाऊन लोकांना त्या माध्यमातून कार्य करता द्यावं. आनंद परांजपेच्या बाबतीमध्ये तर मी बोलू इच्छित नाही काहीच, परंतु डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आपण जर का बघित असेल तर डोंबिवलीमध्ये, दिव्यामध्ये, कळवा मुंब्रामध्ये, अगदी अंबरनाथमध्ये ज्या लोकांना सुविधा होईल अशा ठिकाणी म्हणून डोंबिवलीला शहर शाखेच्या माध्यमातून त्यांनी आठवड्यातनं, महिन्यातनं 2 वेळा हा त्यांचा भेटीचा कार्यक्रम, भेटीची वेळ त्यांनी सगळ्या शिवसैनिकांना आणि त्या माध्यमातून जनतेला कळवल्याचं त्यांचं कार्य गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने चालू आहे. परंतु अंबरनाथ, उल्हासनगर, अनेक मलंगड पट्ट्यामधील लोकांना उल्हासनगर हे जवळ पडेल, कल्याण पश्चिम पूर्वमधल्या लोकांना पण उल्हासनगर जवळ पडेल ह्या हिशोबाने एक चांगलं भव्य असं हे जनसंपर्क कार्यालय त्यांनी उघडलेलं आहे, जेणेकरून लोकांना, इकडच्या जनतेला त्यांची हेळापेट करता येऊ नये आणि त्यांना सुविधा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी हे कार्यालय इथं ओपनिंग करायचं त्यांनी ठरवलं. या कार्यालयाची किंमत 4 करोड आहे असे विरोधक तुमच्यावर आरोप करत आहेत, तर गरिबांची कामं करता करता शिवसेना पण पैसेवाल्यांचा पक्ष झाला असं इथे म्हणत आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? कार्यालयाची किंमत किती आहे आणि गरिबांची कामं होणार नाही, आज समजा कार्यालय कुठेही घेतलं तरी त्याची कुठे ना कुठे काहीतरी किंमत मोजावीच लागणार आहे. कारण का बाकीच्या
मी आता कोणाचं नाव घेत नाही, त्यांनी का अशी हडप करून जी कार्यालय उभारली आहे, असं हडप करून कार्यालय उभारून उभारणी करून खासदारांना त्यांचं कार्य करायचं नाही आहे. वेळेप्रसंगी त्यांना कार्यालय भेटलं नाही तर त्यांनी शिवसेना शाखेच्या माध्यमातून लोकांची जनतेची कामं करायला सुरुवात केलेली आहे. परंतु इथे जर का चांगलं कार्यालय कोणाच्या माध्यमातून, ह्या व्यापारी संघटनेच्या माध्यमातून त्यांना त्यांनी ते कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याची किती किंमत आहे का ते कसं आहे, परंतु ते कार्यालय हे अधिकृतपणे आमच्या पक्षाच्या नावावर असणार आहे आणि त्याच्या किमतीचा मोल आपण करून घेऊ नये. कारण का आज उल्हासनगरमध्ये शहर शाखा ही 4 नंबरला आहे. 4 नंबरच्या शहर शाखेमध्ये खासदारांचे येण्याचं आगमन होतं, त्या ठिकाणून पण 4 नंबर 5 नंबरच्या विभागातील लोकांची कामं होतात. परंतु म्हारळ वरप तांबा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ही व्यापारी लोक आणि तिकडच्या गावातल्या लोकांना ही सुविधा मिळावी आणि आजपर्यंत खासदार कधीही कोणाला भेटले नाही. आपण मागे त्यांचं नाव घेतलं, त्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही, त्या खासदारांनी फक्त निवडणुकीपुरतीच लोकांना तोंड दाखवलं, परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व होतं म्हणून तसा माणूस निवडून आला, नाहीतर त्या माणसाची निवडून येण्याची लायकी पण नव्हती. परंतु ह्या लोकांना संधी मिळावी म्हणून आणि लोकांचे कष्ट दूर व्हावे म्हणून हे खासदारांनी तिथे कार्यालय उपलब्ध केलेले असं मी सांगू इच्छितो. मागच्या वेळी तुमच्याबरोबर भाजपा होती खासदारकीच्या निवडणुकीला, यंदा तुमच्याबरोबर भाजपा या लढाईमध्ये नसणार आहे, तुमच्या विरोधात उभी असणार आहे आणि यामुळे तुम्ही सिंधी मतदारांवरती तुमचं इम्प्रेशन पडावा म्हणून गोलमैदान हे ठिकाण निवडलं आहे का? खरं म्हटलं तर निवडणूक म्हणजे शिवसेनेला नवीन नाही. शिवसेना कधीही निवडणुकीसाठी काम करत नाही. शिवसेना सातत्याने रस्त्यावर नेहमीच लोकांकरता उभी आहे. मग तुम्ही पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, कुठे ब्रिज पडू दे, कुठे काम होऊ दे, कुठलीही कामं पडू दे, अगदी सफाईपासून कुठलंही काम असेल तरी पण शिवसेना तुम्हाला रस्त्यावर दिसते. शिवसेना ही सातत्याने काम करणारी अशी एकमेव संघटना आहे जी कधीच राजकारणाला आणि निवडणुकीला डोळ्यासमोर बघून काम करत नाही. परंतु मी आपणास मगाशी सांगितलं की 4 नंबरला जर का ऑफिस उद्घाटन केलं असतं तर तुम्ही सिंधी बांधवांना सिंधी बांधवांकडे केलं नाही, मराठी बांधवांकडे केलं. म्हणून हा सिंधी मराठी हिंदी हा भादभेव आमच्याकडे नाही. आम्ही सर्व धर्मीयांना जाणून घेणारे, मानून घेणारे असा आमचा हा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या उद्देशाने असं नाही, एक सेंटर प्लेस उल्हासनगरची ओळख ही गोलमैदान आहे आणि गोलमैदानमध्ये आमचं कार्यालय असावं जेणेकरून सगळ्यांना माहीत पडावं म्हणून गोलमैदानमध्ये माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी कार्यालयाचं उद्घाटन करायचं ठरवलेलं आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उल्हासनगरमध्ये होत आहे. खरं म्हटलं तर उल्हासनगरच्या जनतेला खासदार म्हणून काय ही ओळख डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी करून दिली. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेता त्यांनी प्रत्येक समाजामध्ये खाली थरा मोठ्यापासून खालच्या समाजापर्यंत जाऊन त्यांनी कार्य केलेले आहे. अगदी वृक्ष लागवड असेल, तळे बांधण्याचं असेल, स्वच्छता अभियान असेल, मेडिकल कॅम्प्स असतील, असे अनेक कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक असे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी या मतदारसंघात घेतलेले आहे. अशा मतदारसंघामध्ये त्यांचं हे भव्य कार्यालयाचं उद्घाटन या उल्हासनगरमध्ये होत आहे. तर मी माझ्या वतीने आमच्या ह्या उल्हासनगरच्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला आजपर्यंत आमदार खासदार कधी भेटले नव्हते, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून आमदार आणि खासदार या आपल्या भेटीला येत आहेत आणि त्यांचं कार्यालय होते त्या माध्यमातून जनतेची ही केंद्रीय संसदच्या दरम्यानमध्ये येणारी जी कार्य असतात, जी मोठी कार्य असतात, जी महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेरील कामे असतात, ती कामे ह्या संसदेच्या मार्फत आमच्या डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदारांच्या मार्फत आता उल्हासनगरला या लोकांना ही सुविधा प्राप्त होणार आहे. हालांकि तुम्हाला माहीत असेल की जुनेलाल ट्रस्टच्या वतीने जेव्हा जुनेलालचं एक समाज या मंदिराचं संधी समाजाचं एक कार्यक्रम हरिद्वारला होतो, त्या हरिद्वारच्या कार्यक्रमाची गाडी ज्यावेळेस ती रद्द करण्यात आली होती तेव्हा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून ती गाडी चालू करून या समाज बांधवांना ती एक अनोखी वेगळी भेट दिली होती. असे हे संसदेचे कार्यक्रम, संसदीय कार्य ह्या आमच्या डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होणार आहे. तरी ह्या कार्यक्रमासाठी येणारे आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी ते उल्हासनगरला काय संबोधित करतायत याचं संपूर्ण लक्ष ह्या महाराष्ट्राचं आणि या उल्हासनगरच्या जनतेचं लागलेलं आहे. तरी मी संपूर्ण शहरवासियांना विनंती करतो, आग्रहाचं आमंत्रण देतो की आपण 17 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गोलमैदान येथे सगळ्यांनी उपस्थित राहावं व खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आपण सगळ्यांनी हजर राहावं ही विनंती करतो.
आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.